महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना की जिम्मेदारी अमित राज ठाकरे पर आने के बाद मनवी से यह मनसे का अहम हिस्सा है। मनसे के प्रदेश महासचिव हेमंत गडकरी ने कहा कि मनसे अध्यक्ष अमित ठाकरे के आदेश पर मनसे के पदाधिकारियों ने 23 जून को नागपुर से विदर्भ का दौरा शुरू किया है, ताकि मनसे अध्यक्ष राज ठाकरे और अमित ठाकरे की उम्मीदों को परख सके कि इसे कैसे मजबूत किया जाए। भंडारा में हुए पत्रकार परिषद में बोलते हुए मनसे के प्रदेश महासचिव हेमंत गडकरी ने कहा, संवाद यात्रा छात्रों के साथ बातचीत करेगी और यह पता लगाएगी कि उनकी समस्याएं क्या है और उन्हें कैसे हल किया जाए। शिक्षा प्रणाली में आमूलाग्र परिवर्तन लाने और पिछले कई वर्षों से छात्रों के लंबित मुद्दों को हल करने के लिए मनविषय को मजबूत करना भी आवश्यक है। उन्होंने यह भी कहा कि मनविषय का यह विदर्भ दौरा उसी के लिए आयोजित किया गया था, उनकी ही पार्टी के लोगों ने उन्हें उनकी जगह दिखाई। पिछले 2.5 साल में सरकार ने कहीं भी जनहित में कोई गतिविधि नहीं की। सभी जानते हैं कि उनकी पार्टी में भारी असंतोष है। उस पार्टी के युवा नेताओं ने हमारी पार्टी के जनहित में काम करने की बात कही। हेमंत गडकरी ने उनकी ही पार्टी के लोगों ने बगावत कर उन्हें अपनी जगह दिखा दी है, ऐसी व्यंगात्मक टिप्पणी बिना किसी का नाम लिए की। सेनेमध्ये जी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना है, त्याचे अध्यक्ष एक दिवसापूर्वी अमित रासाहेब ठाकरे हे झालेले आहेत। आणि अमित साहेबांकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी आल्यानंतर विद्यार्थी सेना एक महत्त्वाचा अंग आहे पक्षाचं, आणि ही विद्यार्थी सेना साध्य परिस्थिती कशी आहे संपूर्ण महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये कशी मजबूती आणता येईल, लोक विद्यार्थ्यांना जी माननीय रासाहेबांकडनं अपेक्षा आहे किंवा अमित साहेबांकडनं ज्या अपेक्षा आहे, या सगळ्या गोष्टीची चाचपणी करण्याकरता आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी सेनेचं चित्र काय आहे, अनेक लोक इच्छुक आहेत विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करायला, तर त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेबांच्या आदेशाने विद्यार्थी सेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, उदाहरणार्थ आमचे दोन्ही प्रमुख संघटक चेतन पेडणेकर आणि संतोष गांगुर्डे हे मुंबईला असतात, हे विदर्भाची जबाबदारी त्यांच्यावर अमित साहेबांनी टाकली आणि विदर्भातल्या 11 जिल्ह्यांचा दौरा त्यांनी कालपासून प्रारंभ केलेला आहे। या दौऱ्याला संवाद दौरा म्हणून असा नाव दिलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन विद्यार्थी युवकांशी संवाद साधणे, त्यांच्या व्यथा जाणून घेणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, त्याच्यावर तात्काळ त्यांना मार्गदर्शन करणे संबंधित प्रश्नाला, आणि नेमकं शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडण्याकरता आणि विद्यार्थी वर्गाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरता विद्यार्थी सेना ही मजबूत होणं आवश्यक आहे। आणि त्या गोष्टीकरताच आमचे हे दोन्ही सहकारी चेतन पेडणेकर आणि संतोष गांगुर्डे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले। 2.5 वर्षात कुठेही काही त्यांचा कार्यकाळ असा काही विशेष काही दिसला नाही, जनहितार्थ कामं कुठेही काही झालेली दिसतली नाही। त्या पक्षामध्ये केवढा मोठा असंतोष होता सर्वांना माहिती आहे। त्या पक्षाचे जे एक युवा नेते दुसऱ्या आमच्यासारख्या चांगलं जनहितकारी काम करणाऱ्या पक्षाबद्दल बोलले होते, आज जो अहंकार त्यांच्यामध्ये होता, घमेंड जो होता, हा त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी बंड करून त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। बाकी याच्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाष्य करायची गरज नाही। काल माननीय राजसाहेबांनी अतिशय सुंदर एक व्यंगचित्र त्याच्यावर काढलेलं आहे, आणि राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं त्याच्या बाबतीत बोलतील,